माझं नाव आहे अनन्या रुपेश जोशी. मी फिफ्थ मध्ये आहे. आज मी बनवणार आहे व्हॅनिला फ्लेवरचा केक. चला आपण बघू कसा बनवतात. आपल्याला केक बनवण्याच्या पहिले आपल्याला गॅसवर कढई ठेवायला लागेल 10 मिनिट. आपल्याला ज्या मोल्ड मध्ये केक बनवायचा असेल त्या मोल्ड मध्ये पहिले आपण तेल लावून घेऊ आणि त्याच्यानंतर मैदा शिंपू. तर घेतला आहे. आता मी मैदा शिंपते. आता आपण याला स्प्रेड करून घेऊ. आता मी मैदा स्प्रेड करून झालाय माझा. आता आपण हा मोल्ड बाजूला ठेवून घेऊया आणि दुसरा बाउल घेऊ. आपण सगळ्यात पहिले तेल घेऊ. हे तेल आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचं आहे. नंतर आपण एका बाउल मध्ये आपण अर्ध्यापेक्षा कमी दही घेऊ. आता आपण शुगर पावडर घेऊ. अर्ध्यापेक्षा जास्त. आपण अशा प्रकारे मिक्स करू. आता आपण एक वाटी मैदा घेऊ. आता आपण एक चमचा बेकिंग पावडर घेऊ. त्याच्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊ. आता आपण ह्याला साळून घेऊ. त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकू. आता हे सगळं आपण मिक्स करू. हे बॅटर आता आपण मोल्ड मध्ये टाकून घेऊ. आता आपण ह्याला 2-3 वेळेस टॅप करू. आता आपण केक कढई मध्ये ठेवला आहे बेक करायला. आता आपण 30-35 मिनिट्स बेक करायला होऊ देऊ. चला आता बघू कि आपला केक रेडी झाला. टिपणी अरे वा आपला झालाय. आता आपण ह्याला डिझाईन करूया. आता आपण ब्लू कलरने असे डॉट्स करू. आता आपण व्हाईट क्रीमने हा केक कवर करू. चला आता आपण केक कट करूया. यम्मी. कसा वाटला माझा केक? आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्स आणि थीम्सचे केक बघायला भेटेल. जसं की व्हॅनिला फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर, ब्लूबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर आणि पाणीपुरी फ्लेवर, बटरस्कॉच फ्लेवर. आता आपण फ्लेवर्सचे केक बघितले. त्याच्याच मध्ये आपण थीमचे केक बघू. जसं की पर्स केक, डॉल केक, शर्टचा केक,
आणि नूडल्सचा केक सोबत ही पेस्ट्री कशी बनवतात ते पण त्याचा पण आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा। आणि केक क्रिएशन्स या चॅनलला सबस्क्राइब करा।